महाराष्ट्रातील ताजा घडामोडी जाणून घेण्यासाठी CNI महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा आणि आमची बातमी जलद पाहण्यासाठी बेल आयकॉनला क्लिक करा। CNI महाराष्ट्र न्यूज तुमचे आमचे सर्वांचे। पुणे जिल्हाधिकारी कार्यालयाच्या गेट समोर ॲम्ब्युलन्स थांबवून आरोग्य खाते झोपा काढत आहे का? ऑक्सिजन उपलब्ध नसल्यामुळे पेशंट दगावला जात आहे, ज्या विचारायचा कोणाला? जिल्हाधिकारी यांना जीवाची भीती वाटत असेल तर त्यांनी त्यांच्या जागेवर निर्णय घेणारा अधिकारी बसवावा। ॲम्ब्युलन्समध्ये ऑक्सिजन उपलब्ध नाही, हॉस्पिटलमध्ये ऑक्सिजन उपलब्ध नाही, मग पेशंटनी काय करायचे? महानगरपालिकेच्या गेटवर जाऊन उपचार घ्यायचे का? या आणि अशा मागण्यांसाठी राज्यमंत्री बच्चूभाऊ कडू यांच्या रुग्णसेवकांनी आंदोलन केले। कोरोना काळात सरकारी रुग्णालयात ऑक्सिजनचा पुरवठा नियमितपणे होत नाही आणि त्यामुळे खाजगी रुग्णालयात व्हेंटिलेटरवरील रुग्ण व ऑक्सिजनची गरज असणाऱ्या रुग्णांना घेण्यास धास्तावत आहे। आम्ही काही ऑक्सिजन सप्लाय करणाऱ्या एजन्सीला संपर्क साधला असता आमच्या असे लक्षात आले की त्यांना ऑक्सिजन आणि लिक्विड ऑक्सिजन सप्लाय करणाऱ्या कंपन्यांना हवा तेवढा पुरवठा करत नाही। म्हणून प्रहार रुग्णसेवक नयन पुजारी यांनी मागील कोरोना काळात माननीय जिल्हाधिकारी यांनी इंडस्ट्रीयल ऑक्सिजन सप्लाय कमी करून हॉस्पिटल व जास्तीत जास्त कसे ऑक्सिजन मिळेल याकरिता प्रयत्न केले पाहिजेत अशी मागणी केली आहे। जास्तीत जास्त ऑक्सिजनचा पुरवठा उपलब्ध करून द्यावा, अन्यथा प्रहार जनशक्ती पक्ष राज्यमंत्री बच्चूभाऊ कडू यांच्या आदेशानुसार पुन्हा तीव्र आंदोलन करू असा इशारा दिला। यावेळी प्रहार जनशक्ती पक्षाचे वडगाव शेरी प्रमुख संदीप नवले, प्रहार रुग्णसेवा महाराष्ट्र समिती नयन पुजारी, उमेश महाडिक, सागर ननावरे, चंद्रकांत सावंत, महादेव भोसले, विठ्ठल निलक, अमोल मानकर, शुभम शहा, अनिकेत कदम, हरी उपाडे, संतोष साठे व प्रहार सेवक उपस्थित होते। CNI महाराष्ट्रासाठी ब्युरो चीफ राजेंद्र वाघचोरे, पुणे।